पुढे बोलूयात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग समूह संसर्गाच्या टप्प्यात आलेला आहे अशी माहिती जी आहे ती इन्स्टाग्रामने प्रसिद्ध केली आणि या कम्युनिटी स्प्रेडमुळे अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती इन्स्टाग्रामच्या अहवालात लिहिण्यात आली आहे. या अहवालात ओमायक्रॉनच्या साथीबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2 रुग्णांची संख्या देशात लक्षणीयरित्या वाढत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. या संसर्ग समूहाचा प्रभाव दिल्ली आणि मुंबईमध्ये अधिक असल्याचंही या अहवालात मांडण्यात आलंय. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेले आहेत. संसर्ग क्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या BA.2 या उपप्रकाराचेही अनेक रुग्ण देशात आढळल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. मुंबई शहरात ओमायक्रॉनचं प्रमाण सुमारे 88% रुग्ण असल्याचं समोर आलं, तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचं प्रमाण जे सुमारे 10% असल्याचं कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांच्या अहवालामधून स्पष्ट झालं. एकूण 363 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली, त्यापैकी जवळपास 320 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं. मुंबईतील तिसरी लाट ओसरते. मागील महिन्याभरात मुंबई दैनंदिन रुग्णसंख्या जी आहे ती 20,000 गेली, तरी मृतांचं प्रमाण फारसं कमी झालेलं नाही आहे आणि तसंच रुग्णालयात दाखल रुग्णांचं प्रमाणही कमी राहिलं आहे आणि मुंबईत आलेली तिसरी लाट ओमायक्रॉनमुळेच आल्याचं या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. आपण पाहतोय की मुंबई शहरात ओमायक्रॉनचं प्रमाण सुमारे 88% रुग्ण इतके त्याच्या समोर आलेले, तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचं प्रमाण जे ते सुमारे 10% असल्याचं कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांच्या अहवालामधून स्पष्ट झालंय. एकूण 363 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली, त्यापैकी जवळपास 320 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं. याबद्दल आपण बोलणार आहोत टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्या बरोबर. डॉक्टर उदय, याकडे आपण कसं बघता? आपल्याला आता ओमायक्रॉन हा आपण म्हणू शकतो ब्लेसिंग इन डिस्गाईज, कारण त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म हे कोरोनाचे आहेत पण तो अतिशय सौम्य स्वरूपाचा आहे आणि त्याची लागण ज्या झपाट्याने होतीये तर त्याला काही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे हा गॉड सेंड व्हॅक्सिनेशन असंही, म्हणजे देवाने पाठवलेलं हे व्हॅक्सिनेशन आहे असं काही ठिकाणी म्हटलं जात आहे की तुम्हाला कोरोनाचा संसर्ग तर होणार आहे पण त्याच्यातनं धोका नाहीये. आणि असं जर समजा थर्ड इम्युनिटीच्या दिशेने जाण्यासाठी जर समजा असं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच मिळणारा जर समजा हा प्रसाद असेल तर त्याच्यातनं बऱ्याच जणांना आपल्याला असं म्हणता येईल की हा कोरोनाच्या महामारीचा अंत सुद्धा आपल्याला म्हणता येईल. पुढेही लाटा येतील पण तरी प्रत्येक जण याच्यामध्ये व्हॅक्सिनेट झालेला असेल छोटा मोठा आणि त्यामुळे बऱ्याच जणांना याचा फायदा होणार आहे. तर त्यामुळे जेवढ्या लोकांना ओमायक्रॉन झालेलं आहे तर त्यांनी घाबरून न जाता, पण त्याच्याबरोबर 10% लोकांना अजूनही डेल्टा व्हायरस होण्याची शक्यता जी आहे की ज्याच्यामुळे त्यांना जीवाला धोका पोहोचू शकतो त्यामुळे सावध राहायचं आहे. पण दुसऱ्या बाजूनी हळूहळू आपले सगळे व्यवहार लवकरच सुरू होणार आहेत या आशादायी वातावरणाच्या दिशेने बघून आपल्याला हळूहळू आपले नियमित व्यवहारांच्याकडे वळायचंय हे लक्षात ठेवायला लागेल. डॉक्टर उदय, अशी एकूण एक जनसामान्यांमध्ये चर्चा आहे, कट्ट्यावरची चर्चा ही, की आता येणाऱ्या कालावधीमध्ये जसं बघायला गेलं तर म्हणजे कोरोना संसर्ग हा जो आहे हा एखाद्या फ्लूप्रमाणे देखील आपल्याला त्याच्याकडे बघावं लागणार आहे, असा हा संसर्ग येतो सौम्य होत जाईल. होय, हा एक आपण म्हणू शकतो व्हायरस वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत ज्यांचं वेगवेगळ्या आपल्याला पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेळी त्याचे आघातही झालेले आहेत आणि त्यामुळे हा आत्ताचा मोठा आघात गेल्यानंतर आता आपण असं म्हणू शकतो की जगाचा इतिहास बघितला तर दर 100 अशी मोठी महामारी येते. तर त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की निदान आपल्या आयुष्यामध्ये आलेली 23-24 आपल्याला फ्लू सारखं ज्याचं सारखं तयारी ठेवून जे दिनचर्येमध्ये आपल्याला काही काही गोष्टी या अपरिहार्यपणाने ठेवाव्या लागणार आहेत, जसं मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग हे बाहेर वावरताना तसंच स्वतःला घरात आल्यानंतर वाफ घेणं, नाकाला तेल लावणं, अशा काही सोप्या सोप्या गोष्टी जर समजा केल्या तर मला वाटतं की आपण या महामारीतून मुक्तीकडे चाललेलो आहोत असं आपल्याला सांगता येईल. धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी आमच्याशी बोलल्याबद्दल. महत्त्वाच्या सूचना देखील या निमित्ताने आपण देऊ केलेल्या आहेत आणि या सगळ्याच्यात पुन्हा एकदा की आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे, तरच आपण या कोरोनाला थांबवू शकतो.